मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई। मुंबई अंडरवर्ल्ड, मुंबई का किंग कॉन्ग। एक पण गवळी पोलिसांच्या सगळ्या तपासणीमध्ये कोर्टाच्या साक्षी पुराव्यामध्ये ते सिद्ध झाले म्हणून तुम्ही शिक्षा भोगताय। 2007 केस आहे, त्यात आरोपी पकडले गेले साकी नाक्या पोलीस स्टेशननी। त्यानंतर 2008 कोण दरोडेखोर पकडले गेले असे दाखवून मी त्यांनी माझं नाव सांगितलं आणि 2008 मला घेऊन त्या केशीत टाकून मोका लावला। एक कितपत कायद्याला धरून एक तर्कवाद सांगतो मी, बाकी न्यायालयाने जी जजमेंट दिली त्याला काय मी वरती अपील करू शकतो। घटनेने आपल्याला तशी घटने तशी तरतूद करून ठेवली आहे तर मला न्याय मिळेल। मी की मर्डर केलेली नाही, माझ्याला मला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि मी फार कष्ट भोगले आहे, फार झेल कापलेला आहे आणि माझ्यावरती मुलांची कर्तव्य पण होती लग्नाची। अशा टायमाला मी 1-30 लाखासाठी शुल्लक गोष्टीसाठी कशाला मर्डर करू? आणि ते मी दोन आमदार कष्ट भोगले म्हणजे काय 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 कष्ट? मी दोन आमदारचा सपोर्ट मी लिहून दिला आणि त्याच्या 7-8 दिवसांनी जामसेंटरची मर्डर झाली आणि माझ्यावर ते आरोप आहे की मी 30 लाख रुपये घेतले। कसं सिद्ध होईल? मला पोलिसांनी तो आरोप ठेवला ना, पोलिसांनी तपास केला, पोलिसांनी मग कोर्टात प्रोड्यूस केलं, कोर्टाने मग ते सगळं साक्षी पुरावे ग्राह्य मांडले आणि मग ती शिक्षा झाली आहे। आता एका कोर्टाने मांडल्यामुळे मी मला शिक्षा होईल झालीच असे नाही, हे खालचा कोर्ट आहे। वरच्या कोर्टात मला न्याय मिळेल आणि कोर्टाच्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही, पण मला खोटा केशी टाकलेला आहे। कोर्टाच्या बाबतीत तर बोलायचंच नाही, म्हणजे कोर्टाने घेतलेला दिलेला निर्णय हा योग्यच आहे आणि तो असेल, पण तुम्ही तुमचा पुरावा जो आहे तो सादर करू शकला नाही, तुमचा पुरावा तुम्ही सादर करू शकला नाहीत म्हणून कोर्टाने शिक्षा दिली आहे। जर तुम्ही पुरावा दिला असता की माझा काय याच्याशी संबंध नाही आहे आणि जी थिअरी पोलिसांनी मांडली आहे ती योग्य नाही आहे, तर तुम्हाला शिक्षा झालीच नसती ना। पुरावा म्हणजे काय देणार? तर त्यांनी आरोपीची स्टेटमेंट घेतली, तोच आरोपी आमच्या बरोबर आहे आणि त्याचा पुरावा कसा घेणार? ते 313 लिहून दिलेला आहे की माझ्याकडनं जबरदस्ती मारून कन्फेशन घेतली आहे। लास्टला 313 घेतला तो आरोपीचा, त्यात त्यांनी लिहून दिलेला आहे ज्यांनी कन्फेशन माझ्या विरुद्ध दिली आहे किंवा मला हे मारून घेतलेली कन्फेशन आहे, माझा काय संबंध नाही। अलग अलग सर, ते 313 हे त्यांचा पुरावा आहे। नाही, पोलिसांनी तुमच्यावर जबरदस्ती केली, दादागिरी केली, काय केलं? अरे पोलिसांनी जे केलं ते केलं, आता त्याच्या बाबतीत बोलणे मला तरी योग्य वाटत नाही। ठीक आहे, म्हणजे तुम्ही जामसरडेकर यांच्या हत्येसंदर्भात अजूनही ठाम आहात की तुमच्यावर जो आरोप आहे तो चुकीचा आहे? चुकीचा आहे, फार चुकीचा आहे। असा चुकीचा आहे की मला मी तर गुंतलो गेलो, पण जो जामसरडेकर मारला गेला त्याचे खरे आरोपी पण बाहेर राहतात, म्हणजे लय फार मोठी चुकीची गोष्ट आहे, फार म्हणजे फार गोष्ट। कोण खरे आरोपी कोण आहे? किती गोष्ट कोण आहे ते मला काय माहीत, मला माहीत होतं मी पकडलं, मी नाही केली याचा अर्थ खरे आरोपी बाहेरच आहे ना। 2007 मटर आहे, 2008 मला टाकतात आहे, सेशन कमिट झालेली केस आहे, आरोपी पकडले गेलेले आहेत। मग तुम्ही वरच्या न्यायालयात वरच्या कोर्टात दाद मागितली आहे? हायकोर्टात माझा अपील ऍडमिट आहे। चला ठीक आहे, ठीक आहे, या विषयावर मी जास्त बोलत नाही, पण मला सांगा अरुण गवळी, तुम्हाला अंडरवर्ल्डचा डॉन म्हणतात, आता हे डॉन तुम्हाला आवडतं का? म्हणजे डॉन ऐकायला आवडतं? मला बाबा एक अरुण बोला ते आवडते, एक सर्वसामान्य माणसासारखं राहणे मला आवडते। आता कोणकोण काय काय उपाध्याय लावतात त्याला मी काय करू शकतो? मग हे तुम्हाला आवडत नाही अंडरवर्ल्डचा डॉन म्हणणं? आता मला तर डॉन बोलणं आवडत नाही, कोणाला पण असा आवडायचा निवडीचा प्रश्न नाही, पण लोक उपाध्याय लावतात त्याला काय करू? उद्या तुम्ही बोलणार डॅडी बोललेला तुला आवडतंय का? असं मला अरुण बोललेला आवडतंय। अंडरवर्ल्डचा डॉन म्हणजे गुंड, म्हणजे वाईट प्रवृत्तीचा, खून करणारा, दरोडोई करणारा, असा त्याचा तो अर्थ आहे, म्हणजे चुकीचे काम करणारा। मी म्हणून तुम्हाला प्रश्न केला की तुम्हाला अंडरवर्ल्डचा डॉन म्हणून 70-80 तुमचा तुमची दहशत होती, तुमच्या टोळीची दहशत होती, तुमच्या लोकांची दहशत होती आणि त्यावेळेला दाऊद इब्राहिम, तुम्ही, रमा नाईक ही सगळी मंडळी या मुंबईवर अंडरवर्ल्डवर राज्य करत होती, अशा प्रकारचं ते वातावरण होतं। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अंडरवर्ल्डचा डॉन म्हटलं जातं, हाच विचारतोय की हेच विचारतोय की हे तुम्हाला आवडतं की ते चुकीचं आहे?
चुकीच आहे, मला आवडत पण नाही ते. तुमच्यावर एवढे सगळे आरोप आहे, माझ्याकडे यादी आहे. दाऊद इब्राहिमचा बेवणा, इब्राहिम पारकर, आमदार रमेश मोरे, अश्विन नाईकवर झालेला कुणी हल्ला, सतीश राजे, हे सगळे आरोप तुमच्यावर लागले कसे काय? हे सगळे तुम्हाला माहिती आहे, पण मी जेलमध्ये होतो. हे तुम्ही आता घटले, ज्या घटना घडल्या त्या सांगतात, त्यामुळे मी जेलमध्ये होतो. हे आपल्याला माहीत नाही तर मला आश्चर्य वाटते, बाकी सगळं आपल्याला माहीत आहे. चला ठीक आहे. गौळी, मी एक छोटा ब्रेक घेणार आहे, ब्रेक नंतर पुन्हा तुमच्याकडे येतो आणि चर्चा करतो की एकूण तुमचं आयुष्य कसं गेलं दगडी चाळीमध्ये, मुंबईविषयी तुम्हाला काय वाटतं, नगरसेवक आणि तुमची मुलगी नगरसेविका आहे, ती आता एखाद्या समिती एका समितीचे अध्यक्ष आहे, तुम्ही आमदार होतात, अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मुंबईविषयी काय वाटतं आणि मुंबईच्या जे गुन्हेगारी आहे त्याविषयी काय वाटतं, ही चर्चा करूया. मुंबई एक ऐसा शहर जहां इंसानों के बीच इसी फर्क ने एक अलग दुनिया बनाई. मुंबई अंडरवर्ल्ड. मुंबई का किंग कॉन्ग.